बुंदी न पाळता सुद्धा मोतीसूरचे लाडू अगदी जसे हलवाईकडे मिळतात सेम तसेच लाडू तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता इथे तुम्ही बघाल तर मस्त रसरशीत असे तयार झालेले हे लाडू बुंदी न पाळता मी केलेले आहेत आणि यासाठी एक सोपी पद्धत मी वापरलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे ज्यामुळे तुम्ही तयार केलेले लाडू एकदम बुंदीसारखे किंवा बुंदीच्या लाडूसारखे बनतील तर सगळ्यात आधी एक कप हरभऱ्याची डाळ मी चारते पाने मदे है। डाल चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आता इथे आपण बेसन पिठाचा वापर करणार नाही आहे भिजत घातलेली हरभरा डाळ आपण वापरणार आहोत आणि हे बघा चार पाच तास भिजल्यानंतर मस्त ती अशी थोडीशी मऊ झालेली आहे किंवा बोटाने तुटत आहे आता ही डाळ आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे इथे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये थोडी थोडी डाळ घालून आपल्याला अशा प्रकारे जाडसर थोडीशी ती वाटून घ्यायची आहे जाडसर असू द्या ज्यामुळे आपले लाडू जे आहेत ते छान असे बुंदीसारखे दानेदार होतील तर आता मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि आपल्याला आता काय करायचं का आहे याच्या छोट्या छोट्या हातावर पुऱ्या थापून आपल्याला त्या तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत जशी आपण पुऱ्यांचे लाडू करतो तशाच पद्धतीने आहेत थोडासा प्रकार फक्त वेगळा आहे किंवा तुम्हाला बुंदी करायचं ताम इथे मी ते राहणार नाही तर आता इथे थोड्या पातळ अशा आपल्याला काय करायच्या आहेत हातावर छोट्या छोट्या पुऱ्या थापून करायच्या आहेत किंवा तुम्ही छोटे छोटे वडे जसे आपण भजे जसे घालतो तसे सुद्धा करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीचा इथे वापर तुम्ही करा आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त याला हलका रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर तळण्यामुळे काय होतं की याच्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण याला जेव्हा मिक्सरमधून काढणार आहोत तेव्हा त्याचा मस्त असा एकसारखा दाणेदार चुरा तयार होतो आणि तो जेव्हा आपण साखरेच्या पाकामध्ये भिजत घालतो तो अगदी जो आपण बुंदीचे लाडू बाजारातून आणतो अगदी तसाच छान असं फुलतो तर इथे मी सगळे हे जे डाळीचे छोटे छोटे वडे आहेत ते तळून घेत आहे आणि तळल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत हे वडे थोडेसे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आता ते क्रश करून घ्यायचे आहेत म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहे तर इथे बघा खूप कडक करायचे नाही आहेत आपल्याला वडे हलकासा रंग आलेला आहे त्याच्यावर आणि त्यानंतर मी लगेच याला काढून घेतलेला आहे थंड केलेलं आहे आणि आता मी याला मिक्सरमधून वाटणार आहे आता मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही वाटता तेव्हा याची जी भरड होते ती थोडी जाडसरच राहते खूप पण आपल्याला अगदीच बारीक करायचं नाही आहे इथेसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त हे जे तुकडे आहेत वड्याचे ते वाटल्या गेले पाहिजे व्यवस्थित त्यामुळे आपल्याला फार मिक्सरमध्ये याला फिरवायचं नाही आहे तर आता बघा अशा प्रकारे मी आ, हे जे वडे आहेत ते मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता बारीक बुंदी जशी असते त्या प्रकारे आता हे फुलणार आहेत कारण आपण याला पाकामध्ये घालणार आहोत त्यामुळे ते आणखीन छान असं फुलतं तुम्हाला जर आणखीन थोडी जाडसर टेस्ट हवी असेल तर आणखीन जाडसुद्धा तुम्ही याला ठेवू शकता आता तयार करूयात पाक तर इथे साधारणतः सव्वा कप मी घेतलेली आहे साखर जर तुम्हाला ग्रॅममध्ये प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे सगळ्या रेसिपीचं तर सव्वा कप साखरेला इथे मी पाऊन कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला साखरेचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे ज्यामुळे जेव्हा आपण ते लाडू बनवू ते लाडू छान असे सेट होतील इथे अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते की जेव्हा तुम्ही साखर आणि पाणी मिक्स करता तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवा कमी आचेवर आपल्याला आधी साखर जी आहे ती पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि एकदा का साखर विरघळली की मग तुम्ही गॅसचा जो फ्लेम आहे तो जास्त करू शकता किंवा वाढवू शकता ज्यामुळे मग साखरे जी साखर आहे ती कडक होणार नाही त्यातली तर ही टिप आहे महत्त्वाची पाक करताना नेहमी लक्षात ठेवा साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम कमीच राहू द्या आणि साखर विरघळल्यानंतर हवं तर तुम्ही फ्लेम वाढवू शकता आता साधारणतः दोन ते ती तीन मिनटं तुम्ही याला उकळल्यानंतर हळूहळू याचा एकतारी पाक व्हायला सुरुवात होते तर पाकाची ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची जी आहे पाक कच्चा राहता कामा नहीं। एक तारी पाक तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहावं लागतं की एक तारी पाक झालाय का नाही तर इथे मी चेक करत आहे अजून झाला नव्हता त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा आता साधारणत तीन ते चार मिनटानंतर एक तारी पाक आहे म्हणजे बोटाला अशी एक तार येते याचा अर्थ एक तारी पाक तयार झालेला आहे हा पाक तयार झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यामध्ये पाव कप मी तूप घातलेलं आहे तर थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला आणि मोतीचूर लाडूला रंग असतो केशरी रंग असतो तो मी यामध्ये घालते आहे आता रंग नाही घातला तरीही चालेल फक्त लाडूचा रंग तुम्ही जर आ, आ, कलर नाही घातला यामध्ये तर तो पिवळसर राहील रंग घातला तर जसे बाजारामध्ये मिळतात तसे लाडू तुम्ही करू शकता कारण बाजारामध्ये रंग घातला जातो आता जेव्हा मी तूप घातलेला आहे तेव्हा मी गॅसची फ्लेम बंद केलेली होती आपला एकतारी पाक तयार झालेला होता आणि मग त्यामध्ये तूप आणि थोडंसं रंग घातलेला आहे आता इथे आपण जे वळे केले होते त्याचा जो चुरा करून ठेवलेला आहे त्यामध्ये आपण मगज बी घालणार आहोत याला मेलन सीड्स असंही म्हटलं जातं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडरसुद्धा यामध्ये तुम्ही अर्धा टीस्पून घालू शकता आता यामध्ये मी थोडा थोडा पाक घालणार आहे इथे जी डाळ घेतलेली आहे त्या डाळीला पाकाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे एकदम बरोबर आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे थोडं थोडं करत मिक्स करत जायचं आहे कारण आपण याला साधारणतः एक दीड तास दोन तास भिजत ठेवणार आहोत त्यामुळे यामध्ये जो पाक आहे तो चांगला मुरला जातो आणि सोबतच असं होतं की की हे जे दाणे आहेत यातले ते छान फुलून येतात मोतीचूर बुंदीसारखे जे बारीक बुंदी असते त्या प्रकारे हे छान असे फुलून येतात आता बुंदी करण्याची प्रोसिजर थोडीशी लेंदी असते किंवा तिला वेळ जास्त लागतो किंवा एकसारखी बुंदी अशी पडत नाही जेव्हा आपण घरी करतो तेव्हा त्यामुळे ही अगदी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि चवीच्या बाबतीत तुम्ही विचाराल तर बुंदीचे लाडू हे बेसनापासून बनलेले जातात आणि आपणसुद्धा इथे हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे त्यामुळे चव अगदी सेम लागते काहीही फरक लागत नाही आता बघा एक ते दीड तास मी याला ठेवल्यानंतर हे मस्त मिश्रण असं घट्ट झालेलं आहे आणि आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू तयार करू शकता तर इथे मी छोट्या छोट्या साईजमध्ये लाडू बनवत आहे इथे आणखीन काही टिप्स तुम्हाला सांगतील जर चुकून असं झालं चुकून तसं नाही होणार कारण डाळीचं प्रमाण आणि पाकाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे परंतु तरीही तुम्हाला असं वाटत असेल की नाही मिश्रण खूप पातळ आहे तर तुम्ही पुन्हा एकदा ते गॅसवर चढवून थोडासा पाक जो आहे तो घट्ट करून घेऊ शकता एक ही गोष्ट तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मिश्रण घट्ट झालेलं नाही अजून तर तुम्ही छान थोडंसं गॅसवर गरम करून कढईमध्ये पुन्हा एकदा तो पाक थोडा घट्ट करू शकता दुसरी गोष्ट महत्त्वाची जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही फार घट्टन पातळ नाही आहे परंतु तरीही लाडू प्रॉपर येत नाही आहे तर थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा याला सेट होण्यासाठी ठेवू शकता ज्यामुळे त्यामध्ये तूप आहे तूप थोडंसं घट्ट होईल आणि तुम्हाला लाडू बांधायला सोपं जाईल तर आता बघा इथे मी छान लाडू करून घेतलेले आहेत आणि चांदीचा वर्ख होता माझ्याकडे तो मी थोडा थोडा इथे लावून घेत आहे ज्यामुळे हलवाईकडे जसे लाडू असतात तसेच आपले लाडू दिसणार आहेत कमी मेहनतीमध्ये हां थोडासा वेळ तुम्हाला डाळ भिजवायला आणि हे सगळं सारण मुरायला थोडासा वेळ लागेल परंतु याचं जे आउटपुट आहे ते अगदी मोतीचूर लाडूसारखंच आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे मस्त असे दाणेसुद्धा दिसत असतील कारण हे छान पाकात जेव्हा मुरतं तेव्हा ते त्याची साईजसुद्धा वाढते आणि त्यामुळे ते दिसताना अगदी मोतीचूर लाडूसारखे दिसतात तर यामध्ये ह्या ज्या बी घातलेल्या आहेत मी बी ते नक्की घाला कारण त्याच्याशिवाय मोतीचूर लाडूला टेस्ट नाहीये हवं असेल आवडत असेल तर वेलची पावडर थोडीशी घाला मी घातलेली नाहीये मला फारशी आवडत नाही त्यामुळे यामध्ये मी नाही घातली इथे बघा मस्त रसरशीत असा आपला बुंदीचा लाडू बुंदी न करता तयार झालेला आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा ज्यांना बुंदीचे लाडू खूप आवडतात परंतु फार थामझाम करायचं नाही आहे तर भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एका काही छानशा रेसिपीसोबत किंवा फराळाच्या एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय